बलात्कारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहमदनगरमधील नागापूरमध्ये भीमसेना, माथडी आणि जनरल कामगार युनियन यांनी एकत्र येऊन नवीन शाखेचं उद्घाटन केलंय. या मेळाव्याला भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगार, कष्टकरी, हमाल, मोलकरीन, तोलार, चाळणी, शेतकरी कामगार, वाहतूकदार यांच्या न्याय हक्कासाठी अहमदनगरमधील नागापूरमध्ये भीमसेना, माथाडी आणि जनरल कामगार युनियन शाखेचं उद्घाटन समारंभ तसेच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाखेचं उद्घाटन भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्ष तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते करण्यात आलंय. तसेच कामगार युनियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपक साठे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष कुंदन जाधव, नगरसेवक निलेश भाकरे, शहर अध्यक्ष मोहसिन शेख, शरद सकाट, अमर भोसले, नितीन रणपिसे तसेच इतरही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कामगारांच्या न्याय हक्काच्या प्रश्नासाठी भीमसेना, माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवले जातील. आजपर्यंत कामगारांच्या भरपूर संघटना आहेत, परंतु भीमसेना, माथाडी कामगार संघटना ही संघटना स्वतः कृतीत उतरवून कामगारांच्या प्रश्नांविषयी मालकांना तसेच ठेकेदारांना जाब विचारून कामगारांना न्याय मिळवून देणारी ही संघटना आहे, असे उद्गार या उद्घाटन प्रसंगी तृप्ती देसाई यांनी काढले आहेत. भीमसेना, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या शाखा अध्यक्षांची नियुक्तीचा कार्यक्रम आणि मेळाव्याचं आयोजन आज नगरमध्ये कुंदनजी जाधव, मुक्सिनबाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलेलं होतं. नगरमधल्या अनेक MIDC आहेत जिथे कामगार आहेत, परंतु कामगारांना न्याय मिळत नाही. अनेक वेळा कामगार असतील, महिला कामगार असतील, त्यांच्यावर अन्याय होतो. ज्या सरकारने अटी दिलेल्या आहेत त्याचं उल्लंघन होतं. अनेक वेळेला जे कामगार नियुक्त केले जातात ठेकेदारांकडून जे आहे ते 60% कमिशन घेण्यात येतं आणि 40% पगार हातात ठेवण्यात येतो. त्यामुळे कामगारांवर जो अन्याय होतोय त्यासाठी सध्या भीमसेना, माथाडी जी आहे ती राज्यामध्ये काम करते. आणि हे काम करत असताना जी संघटना चांगलं काम करते त्याच्यामागे खंबीरपणे उभं राहणं, त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं आमचं काम आहे. त्याच्यामुळे यापुढे नगरमध्ये कुठल्याही कामगारांवर जर अन्याय झाला आणि जिथं भीमसेना, माथाडी कामगार युनियन आवाज उठवेल तिथं नक्कीच माझी काही गरज लागली तर आम्ही स्वतः उपस्थित असू. आज भीमसेना, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या उद्घाटन प्रसंगी, शाखेच्या उद्घाटन मेळाव्याप्रसंगी मी आज एकच आपल्या चॅनलला आणि प्रसिद्धी माध्यमांना एक सांगतो की आज आम्ही जे बेरोजगार तरुण आहेत, ज्या तरुणांना समाजामध्ये काम नाही आहे त्याच्यासाठी आम्ही उभा राहणार आहे. आणि वाढती गुन्हेगारी, वाढता बाजारीकरण, बेरोजगारीपणा याला अनेक तरुण कंटाळलेले आहेत. काही व्यसनाधीन झालेत, काही गुन्हेगारी मार्गात जाऊन आयुष्याची बरबादी चाललेली आहे. त्यासाठी आम्ही भीमसेना, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या मार्फत आम्ही तरुणांच्या हाताला न्याय, बेरोजगार कसा मिळेल, त्यांना 4 पैशाची कामं कशी मिळतील याच्याकडे आमचं सगळं लक्ष आहे. आता मागं जालन्याला 1-4 दिवसापूर्वी जालन्याला होतो, आज नगरचा मेळावा चांगला आयोजित केला कार्यकर्त्यांनी. आयोजक आमचे कुंदनदादा जाधव असतील, या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो की यांनी चांगला मेळावा घ्याला. त्याप्रमाणे आमचे पारधी आघाडीचे अमर भोसले असतील, या सगळ्यांनी चांगलं काम केलं या ठिकाणी. इथं सर्वांचं कौतुक करतो आणि जिथं कामगारांवर अन्याय होईल, अत्याचार होईल, त्या ठिकाणी आम्ही भीमसेना, माथाडी व जनरल कामगार युनियन ताकदीने उभं राहू त्यांच्या मागं. आणि त्यांना आमचा भीमसेनेचा वचका, भीमसेना कशाप्रकारे काम करते आम्ही त्यांना दाखवून देऊ. पुढे बोलतात फक्त जय भीम, जय शिवाय. माझं नाव कुंदन भास्कर जाधव, मी भीमसेना जनरल माथाडी कामगारचा जिल्हा अध्यक्ष आहे. मी आज ह्या संघटनेचा जो मेळावा घेतला आहे त्या मेळाव्यात मी जे काही आमचे माथाडी कामगार आहेत त्यांच्यावर जो काही अन्याय होतो या MIDC मध्ये तो अन्याय आता मी कधी होऊ देणार नाही. आणि मी सर्वांनी इथे गावी देतो की या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वजण आले त्यांचे मी आभार मानतो. तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष दीपक भाऊ साठे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि यापुढे MIDC त कुठल्याही प्रकारचा गैरवापर होणार नाही कामगारांचा हे मी सगळ्यांना गावी देतो. जय भीम, जय शिवराय. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.